भाजीपाला विक्रेत्यांसह दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी आठवड्याभरात कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. बाहेरून आलेल्या प्रवाशांना देखील कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. सोलापूर शहरामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता कोरोनाच्या तपासणीत वाढ करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सर्व भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्याकरता 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने 1 आठवड्यानंतर 350 भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 18 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान यापुढे भाजी विक्रेत्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोनाची तपासणी करून घ्यावी आणि चाचणी केल्याशिवाय भाजी विकू नये. कोरोनाच्या टेस्टचा निगेटिव्ह अहवाल आपल्याकडे ठेवावा. ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही टेस्टिंग वाढवलेले आणि सर्व मंडळीमध्ये टेस्टिंग 7 दिवसमध्ये करून घ्यावा असा आदेश दिला होता. तसा आमचा टीम पण केला होता. मग भरपूर लोकांच्याकडून प्रसाद नाही मिळाला. आतापर्यंत 350 लोकांच्या टेस्टिंग झालेले भाजीपाला आणि मंडईच्या लोकांच्या, त्यापैकी फक्त 18 लोकांनी पॉझिटिव्ह आलेले. मग या दिवसपासून या आज तारीखपासून सर्व लोकांना ज्यांच्या टेस्ट सर्टिफिकेट नाही आहे, निगेटिव्हच्या सर्टिफिकेट नाही, त्यांना मंडईमध्ये आणि भाजीपाला ठिकाणी विकण्यासाठी कोणाला बसू देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही सर्व SI ला सूचना दिलेले आणि बाकी उर्वरित मंडई आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना पण माझ्या विनंती आहे, आपण आमच्या UPSC मध्ये ताबडतोब टेस्ट करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण पुढचा आपण तुमचा व्यापार चालू ठेवा असा विनंती आहे. आणि बाकी व्यापार लोकांसाठी पण, शहरामध्ये बाकी असलेल्या सर्व व्यापार लोकांसाठी पण आम्ही 1 आठवडा मुदत देते. त्यांनी प्रायव्हेट लॅबकडून टेस्ट करून घ्यावा आणि त्यांच्याकडे निगेटिव्ह सर्टिफिकेट असेल तरच तो दुकानमध्ये बसू शकते, नाहीतर त्यांना पण आम्ही बंधनकारक करणार आहे. आणि उद्यापासून रेल्वे स्टेशनमध्ये आणि बस स्टेशनमध्ये पण जो प्रवासी येतात सर्व प्रवाशांच्या पण चेकिंग टेस्टिंग करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही टीम पण तिथे रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनमध्ये बसवत आहे. आणि ज्यांच्या 72 तासाचा सर्टिफिकेट नाही, निगेटिव्ह सर्टिफिकेट नाही, सर्व प्रवाशांच्या उर्वरित सर्व प्रवाशांच्या आम्ही टेस्टिंग करून घेणार आहे. म्हणून जो प्रवास करत आहे त्यांनी अगोदरच टेस्ट करून तो निगेटिव्ह सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवावा असा आमचा विनंती आहे. दरम्यान शहरातील रेल्वे स्टेशन, SC स्टँड या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना कोरोना तपासणीची टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सोलापुरात बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांचा 72 तास अगोदरचा रिपोर्ट ग्राह्य धरण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे.